बागेतून वाहणाऱ्या पाटाच्या कडेला मी बसले होते, पण मस्तक सुन्न झाले होते. इतकी फुले तिथे उमललेली, पण एकाही फुलाने माझे चित्त आज ओढून घेतले नाही. इतके हिरवेगार गवत गालिच्यासारखे पसरलेले, पण त्याने माझे मन किंचितही फुलले नाही. त्या पाटाचे सुंदर स्वच्छ पाणी मनोवेधक क्रीडा करीत जात होते, पण त्याच्या एकाही लहरीने माझ्या मनाला रिझवले नाही. मनात माजलेल्या गोंधळाने कानशिले तप्त झाल्याचा माझा मलाच भास होऊ लागला. पोटात एक प्रकारची कालवाकालव होत होती. दोन तऱ्हेच्या विचारांनी माझे मन हादरून गेले होते. दारिद्र्याने पिडलेले व पिळलेले आईबापांचे अंतःकरण एकीकडे व माझ्या वैयक्तिक भावनांनी छेडून विव्हल केलेले माझे अंतःकरण दुसरीकडे अशी स्थिती झाली होती. घरात चार भावंडे माझ्यापेक्षा लहान. लहान म्हणजे इतकी की त्यापैकी एकानेही अजून हायस्कूलची मजल पुरी केलेली नव्हती. वडिलांना मिळणारे 50 रुपये, ते ग्रॅज्युएट व त्यांना शिक्षणाची आवड, आपल्या कुटुंबाने नाव काढावी ही त्यांना केवढी तळमळ. पण दैवाचे लागेबांधे काही विचित्र असतात. मी सर्वात मोठी, मी ग्रॅज्युएट झालेली होते. माझ्या लहान भावंडात व माझ्यात वयाचे इतके अंतर होते की वडिलांच्या कुटुंबाला त्यांच्या हयातीत एकाही मुलाकडून हातभार लागण्याचा संभव नव्हता. अर्थात न कळता अगर न बोलता ही जबाबदारी माझ्यावरच पडली. वडील पेन्शनीला आलेले, मुले तर नुकतीच भुईतून वर येत असलेली. अशा स्थितीत घरची स्थिती न बघणे म्हणजे माझ्यासारखी अधम मीच, या विचारांनी मी संसाराला मदत करीत होते. त्या मदतीची जरुरी होती हे बोलून दाखवण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. आईदादांना ती कळत नव्हती असे नाही, त्या दोघांनाही संसाराची विलक्षण काळजी लागलेली मला दिसे. त्यांची ती तळमळ पाहून माझ्या पोटात तुटत असे. विशेषतः मुलीच्या मदतीने आपला संसार चालवावा लागतो हे शल्य त्यांच्या हृदयात सारखे बोचत असे. वस्तुस्थिती पाहता मी जरी मदत करीत असले, अगर तिची घरात अतिशय जरुरी असली तरी लोकांनी असे बोलून व्रणावर आघात केल्याने आधीच व्यथित झालेली आईदातांची अंतःकरणे जास्तच हळुवार झाली असल्यास नवल नाही. आता मुलगी कधी उजवणार, असा कोणी सहज प्रश्न विचारला तरी त्यांना वाटे आमच्या स्वार्थाकरता आम्ही मुलीचे मुद्दाम लग्न करीत नाही असाच म्हणणाऱ्याचा रोख आहे. त्यामुळे साहजिकच दोघे जरा चिडत. एवढेच नव्हे तर माझ्याशी वागताना सुद्धा त्या चिडण्याची छाया त्यांच्या चर्येवर दिसून येई. तरी मी नेहमी म्हणे, आई तुम्ही काय एवढे मनावर घेता, लोकांच्या उंदळीने का आपल्याला पाणी प्यायचे आहे. उद्या आपल्या कुटुंबाने नाव काढले की लोक कौतुकही करायला तयार असतील, मग आजच्या त्यांच्या निंदेकडे कशाला लक्ष द्यायचे. दुसरे असे की लोक जोपर्यंत आपल्याला काही आणून देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या शब्दालाही किंमत नाही, आणि मला स्वतःला जोपर्यंत त्याचे काही वाटत नाही तोपर्यंत तुम्ही तरी काय एवढे मनाला लावून घेता. माझ्या अशा बोलण्याने आईदादांचे समाधान होई, पण कित्येकदा अशाही वेळा येत असत की तेव्हा माझ्या वागणुकीत देखील त्यांना काही टोचण्यासारखे दिसे. याचे कारण खरे म्हटले तर माझी वागणूक हे नसून त्यांच्या मनाची झालेली विचलित अवस्था हेच असावे. सहजच गोष्ट म्हणून सांगते, बोलता बोलता मी म्हटले, मालीला 150 रुपये मिळतात, ती एक कवडी सुद्धा घरात देत नाही, मारे चैन करत असते. यात खरे पाहता मला घरच्या दारिद्र्याला उद्देशून काहीच बोलायचे नसून मालीचा उधळा स्वभाव दाखवायचा होता. पण मी असे बोलताच दादांनी व आईने एकमेकांकडे पाहिले. आई तर लगेच म्हणाली सुद्धा, आमचं आहे ना 18 विश्व दारिद्र्य. तिच्या डोळ्यांना टचकण पाणी आले. मलाही वाईट वाटले. सहजासहजी बोलण्यात सुद्धा त्यांना पुष्कळ वेळा वाकडेपणा वाटे, आणि मलाही कधी कधी त्यांच्या विनाकारण संशयी स्वभावाची दया येई. कधी कधी आई म्हणे, काही झालं तरी मुली त्या मुली व मुलगे ते मुलगे. प्रथम प्रथम मला असल्या बोलण्याचा रागही येई, कारण त्यांची मनस्थिती मला बरोबर कळत नसे. मला वाटे अगदी मोठा मुलगा असता तर याहून त्याने काय मदत केली असती. मी तर नोकरीशिवाय शिकवण्याही करीत होते. इतके करूनही जर आईदादांचे समाधान नाही तर त्यांच्या मनाचाच तो दोष. महिन्याच्या महिन्याला मला जो पगार मिळे तो मी तसाच त्यांच्या स्वाधीन करी. मी मिळवती म्हणून माझ्याकरता ही अमुक गोष्ट मी करणार असे मी कधीच म्हटले नाही. मुलाने असे कधी केले असते का? माझ्या लहान भावंडात आणि माझ्यात सारखाच आज्ञाधारकपणा होता. कोणतीही बारीकशी गोष्ट सुद्धा आईदादांना विचारल्याशिवाय किंबहुना कळवल्याशिवाय मी केली नाही. इतका अर्ध्या वचनात मुलगा तरी राहिला असता का? त्यामुळे आई जेव्हा मुलगे ते मुलगे व मुली त्या मुली म्हणे तेव्हा पक्षपाताशिवाय दुसरे समर्पक कारण मला कोणतेच दिसत नसे.
कधी कधी खूप विचार केला म्हणजे मी असे समाधान मानी की त्यांचेही बरोबर आहे. आईबापांना मुलांनी मिळवून दिले तर ते त्यांचे कर्तव्यच ठरते. जगाला हसण्यासारखे त्यात काहीच वाटत नाही. आईबापांनाही त्यामुळे मान खाली घालण्याचा प्रसंग येत नाही. पण हीच मुलीने मदत केली तर स्वार्थासाठी मुलीला अविवाहित ठेवली असे लोक म्हणतात व लोकांची लाज वाटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच आईदादा असे म्हणत असावेत आणि साहजिकही आहे. अशा बोलण्यामुळे लोकांनी सतत त्यांचे मन संशयी व हळुवार बनवल्यावर माझ्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी दूषित झाल्यास नवल काय. दारिद्र्याने गांजलेल्या आई वडिलांनी कोणाकडून कवडीचीही आशा केली नव्हती आणि दारिद्र्यात स्वाभिमानाला जास्तच तीक्ष्ण धार असते. त्यामुळे यत्किंचित कोणाचे उपकारही डोईजड वाटू लागतात. आईदादा संतापले की म्हणतही, नातेवाईकांची मदत ना मुळीच नको. सुतळीचा तोडा सुद्धा त्यांचा आमच्याकडे नको. आमचंच जाऊ द्या त्यांच्याकडे, पण त्यांचे काढीचे उपकार घ्या आणि कपाळ झिजवा. सांगितलंय कोणी एवढं? ज्यांचे होत आहेत उपकार तेच कसे फिरतील या जन्मी कोणास माहीत. अर्थात हा शेवटचा रोख माझ्यावर आहे असे मला वाटे आणि मला ते असह्य होईल. मी म्हणे सुद्धा, आई तू सुद्धा असं काय म्हणतेस? इतरांच्या बद्दल बोलतेस ते ठीक आहे, पण असले टोमणे कशाला देता? काय असेल ते असो, त्यांच्या स्वाभिमानाला आलेली धार व लोकांची बोलणी यामुळे हे गाडे माझ्यावर अधिकाधिक उफराटू लागले. माझेही मन विटू लागले. पण काही झाले तरी आईदादांचे मजवरील अगर माझे त्यांच्यावरील प्रेम अलोट होते. त्यामुळे मन विटले तरी प्रेमाचा प्रभाव अधिक असल्याने मनावर आलेले हे पटल निघून जाण्याला फार वेळ लागत नसे. असेच किती दिवस चालले होते. पण एवढे मात्र खरे की काही बाबतीत आम्ही स्पष्ट मनमोकळी बोलत नाहीशी झालो. यामुळे अशा संदिग्धतेतून गैरसमजाची जाळी विणली जाऊ लागली. जेव्हा कधी त्यात मन गुरफटे तेव्हा त्या मनस्तापाला सीमा उरत नसे. मग मन शांत करण्यासाठी मी कुठेतरी एकांत जागी जाऊन बसे. पण तशा अवस्थेत सृष्टीचे सौंदर्य सुद्धा माझ्या डोळ्यांना विषाप्रमाणे वाटल्यास नवल कोणते. पण नेहमीच्या मनस्तापापेक्षा त्या दिवशीचा मनस्ताप काही वेगळाच होता व त्याला कारणेही तशीच होती. मला एक स्थळ सांगून आले होते. मलाही असे वाटू लागले होते की एवी तेवी घरात तसे चालते, मग मीच होऊन यातून का सुटू नये. या विचारानेच मला दादांनी त्या स्थळाबद्दल विचारताच मीही बरं विचार करते असे म्हटले. त्या दिवशी जणू कोणी कड्यावरून लोटायला काढली आहे किंवा वाघाच्या जबड्यात द्यायला उभी केली आहे अशी भेदरलेली अवस्था माझ्या मनाची झाली होती. लग्नाची, विशेषतः अनोळखी वराची मला इतकी भीती वाटत होती की काही सांगता येत नाही. त्यामुळे होय ही अक्षरे 56 वेळा मनाने वावटळीसारखी उडवून लावली. दादांनी तर असे म्हटले, सर्व बाजूंनी स्थळ चांगलं आहे व लोकही नावं ठेवतात. बरं कधीतरी ही गोष्ट करायचीच आहे, तेव्हा या दृष्टीनं तू विचार कर. मीही सुस्थळ म्हणून विचार करीत होते. तरीही मनाची बावरलेली अवस्था कशी झाली होती हे कळायला प्रौढ कुमारिकाच व्हायला पाहिजे. त्या दिवशी रात्री मी नित्याप्रमाणे निजले, पण झोप कशी ती येईना. उगीच आपले डोळे मिटल्याचे आणि झोप लागल्याचे सोंग केले. दोनाचा ठोका ऐकला तरी झोप लागली नाही. डोके अगदी भणाणून गेले होते. शेवटी एक प्रकारे ग्लानीस म्हणाना. पण एकच तास डोळा लागला आणि पुन्हा जागी झाले ती आईचा हुंदका ऐकून. पोटात चर झाले, पण जागेपणाची काही चिन्हे न दाखवता मी आईबाबांची बोलणी ऐकू लागले. काही झालं तरी हे लग्न केव्हा तरी व्हायचंच आणि ते व्हायलाही पाहिजे. आता हुंड्याचा प्रश्न आला तर काय करायचं. आईने सुस्कारा टाकला, दादांनीही टाकला. माझ्या पोटात कालवू लागले. काय करणार बिचारी, माझ्या एकटीसाठी त्यांच्या संसाराचे मी स्मशान बनवणार ना. माझे हृदय भरून आले. त्याबरोबर एकदा वाटले की उठून आईला सांगावे की आई तुम्ही अगदी काळजी करू नका, मला मुळीच लग्न करायचे नाही. पण तसे बोलायला ती वेळही योग्य नव्हती, म्हणून मी तशीच पडून राहिले. पाहूया आणखी काय बोलताहेत ते, त्यांची मने तरी मोकळी होऊ द्यावी. शेवटी आईच निश्चयाने म्हणाली, ते काही नाही, एकदाच निश्चय केला पाहिजे. आपण संसार वाढवला तर त्याची विल्हेवाट बरी वाईट कशी तरी आपणच लावली पाहिजे. त्याला दुसऱ्याची अपेक्षा कशाला ठेवावी, झालं एवढं पुष्कळ झालं. हो, पण आजच इतका प्रश्न आला आहे असं मला वाटत नाही. ती काय ठरवते ते पाहू, त्यावर सगळं अवलंबून आहे. तिने होय म्हटल्यावर का मग विचार करायचा आहे, ती होय म्हणणार असेच गृहित धरून चालले पाहिजे. बोलून चालून मुलगी, दुसऱ्याचं धन,
ते किती दिवस आपल्याला लाभणार? मुलीला शिकवलं आणि मुलाला शिकवलं तरी मुलगी ती मुलगी आणि मुलगा तो मुलगा हेच खरं. आज मला आईच्या ह्या म्हणण्याचा उमज पडला. मला कसे सिद्ध झाले? माझ्या होय म्हणण्याने उद्या घरात कशी काळजी निर्माण होणार याची मला कल्पना आली. माझी लहान लहान चार भावंडे, उतार वयाचे वडील व आई यांना भर समुद्रात नेऊन त्यांची वल्ही मी काढून घेणार. देवा, कशाला मला जन्माला घातलेस मुलीच्या? मुलाने लग्न केले तर तो घरात राहतो आणि मुलगी परघरी जाते. पण गरीब आईबापांनी जीवाचे राण करून मुला मुलींना सारखे शिक्षण कसे द्यावे या व अशासारख्या विचारात ती रात्र उजाडली. त्या दिवशी बागेतल्या पाटाच्या कडेला बसून माझ्या आईवडिलांच्या कुटुंबाची व माझी भवितव्यता याबद्दल माझ्या मनात झगडा चालला होता. शेवटी मी घरी परतले. मी मनाशी कायम केलेल्या निश्चयामुळे मला एक प्रकारचे विलक्षण समाधान वाटत होते. मी दादांना म्हटले, पुष्कळ विचार करून माझा विचार कायम ठरला आहे, मला इतक्यात काही लग्न करायचं नाही. एका रात्रीत पराकाष्ठेच्या काळजीने माझ्याप्रमाणेच दग्ध झालेल्या आईबाबांना निदान त्या दिवसापुरते किंचित समाधान लाभले असेल. माझ्या निश्चयामुळे मला अगोदर लाभलेल्या विलक्षण समाधानात त्यांच्या समाधानाने भरच पडल्याशिवाय राहिली नाही. एक प्रकारच्या तुलनेने मला माझे आईवडील इतर कित्येक ठिकाणी दिसणाऱ्या आईबाबांपेक्षा श्रेष्ठ वाटू लागले. पुष्कळ मुली मला अशा माहीत आहेत की त्यांचे आईबाप घरच्या अडचणींसाठी त्यांना स्पष्टपणे लग्न न करण्याबद्दल बजावतात किंवा आपली दुःखद कहाणी त्यांच्यापुढे उभी करून या नाही त्या रीतीने त्यांना अविवाहित राहण्यास भाग पाडतात. मला असे वाटू लागले की माझे दादा कितीतरी चांगले आहेत, त्यांनी अशी सक्ती माझ्यावर कधीच केली नाही. उलट माझे चांगले व्हावे, लग्न होऊन माझ्या मनाप्रमाणे व ध्येयाप्रमाणे माझे आयुष्य जावे अशी तळमळ लागलेली त्यांच्या वागण्यात मला नेहमी दिसल्याशिवाय राहत नसे. एक प्रकारे दारिद्र्य दुःखाच्या असहाय परिस्थितीत सापडल्यामुळे माझ्या लग्नाचा प्रश्न त्यांना स्वतःच्या व प्रपंचाच्या भवितव्याबद्दल चिंतातूर करीत असला तरी तो त्यांचा दोष कसा म्हणता येईल? आईदादा बिचारी परिस्थिती पुढे काय करणार? त्यांनी काय तो विचार ठरवायला मला मोकळीक ठेवली होती ना. झाले तर मग, माझ्या स्वतंत्र विचारानेच मला वाटू लागले की ज्यांनी मला हाल सोसून लहानाची मोठी केली व इतका विचार करण्याची पात्रता आणून दिली त्या माझ्या आईदादांना म्हातारपणी ज्यामुळे यत्किंचितही त्रास होईल असे मी काहीही करणार नाही. लग्न करून स्वतःचे सुख पाहणे म्हणजे निव्वळ स्वार्थीपणा होय असे माझे मलाच वाटू लागले आणि म्हणूनच लग्न न करण्याच्या निश्चयाने मला अतिशय समाधान प्राप्त झाले. परमेश्वरा, स्वार्थ त्यागाचे हे समाधान पुढे असेच कायम टिकेल ना?